नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। पुण्यात डेंग्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। वातावरणातील बदल हा डेंग्यूचा डास निर्माण होण्याचं प्रमुख कारण आहे। डेंग्यू होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भुणवे काय सांगतायत पाहूयात। गेल्या काही दिवसांमध्ये डेंग्यू आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये दिसून येत आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये जो पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी थोडं थोडं पाणी साचून राहतं आणि काही काळ मध्यंतरी पुण्यामध्ये पाणी पुरवठाही ठीकसा होत नव्हता, त्यामुळे लोक पाणी भरून ठेवत होते। मुख्यत्वे डेंग्यूचा जो डासाची जी पैदास होते ती स्वच्छ पाण्यामध्ये होते आणि डबक्यामध्ये किंवा साचलेल्या पाण्यामध्ये होत नाही। त्याच्यामुळं पावसामुळं साचलेलं स्वच्छ पाणी जे तुमच्या घरामधल्या अडगळीच्या सामानामध्ये असेल, टेरेसवरच्या सामानामध्ये असेल किंवा तुमच्या मैदानामध्ये घराच्या बाहेर जरी ठेवलं असेल त्याच्यामध्ये होऊ शकतं, कुंड्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये सुद्धा डेंग्यूच्या डासांची पैदास वाढते आणि त्यातून हे डेंग्यूचे पेशंट्स मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येऊ लागले। मुळामध्ये डेंग्यूची जे ज्यावेळेला आपण निदान करतो त्यावेळेला डेंग्यूच्या तापाचं निदान पहिल्या दिवशी होऊ शकतं, परंतु डेंग्यू आजारामध्ये त्या विषाणूमुळं, डेंग्यूच्या विषाणूमुळं आपल्या रक्तातल्या प्लेटलेट्स कमी होत जातात। परंतु ह्या प्लेटलेट्स आणि पांढऱ्या पेशी ह्या कधीकधी कमी ज्या होत असतात याचं कारण हे तो डेंग्यूचा विषाणू शरीरात असतो त्यामुळं ते होत असतात। आणि डेंग्यूमध्ये प्लेटलेट कमी होणं हे त्या आजाराचं एक तपासून सापडलेली साईन किंवा लक्षण असतं, त्याच्यावर उपचार करायची गरज नसते, डेंग्यूचे उपचार वेगळ्या पद्धतीने करायचे असतात। परंतु दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या प्लेटलेट असतात त्या 1.5 लाख ते 4.5 लाख असतात आणि डेंग्यूमध्ये त्या कमी कमी होत जातात। या प्लेटलेट्स जेव्हा 1.5 लाखाच्याही खाली जाऊन 30,000च्या आसपास जातात किंवा 10,000 होतात यावेळेला या व्यक्तीला रुग्णालयामध्ये भरती करावं लागतं आणि प्लेटलेट्स 10,000 झाल्यानंतरच त्याला आपल्याला रक्तदानातर्फे प्लेटलेट द्याव्या लागतात। परंतु आपण गेल्या काही दिवसात पाहिल्यानंतर डेंग्यू म्हटल्यानंतर लोक भयभीत होतात आणि कारण नसताना ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि डॉक्टरांवर दबाव टाकून कित्येकदा या प्लेटलेट्ससुद्धा त्यांना दिल्या जातात आवश्यकता नसताना। त्यामुळं परिस्थिती अशी निर्माण होते की ज्यावेळेला आत्ता डेंग्यूमुळं जे रुग्णालयं भरलेली आहेत त्याच्यामुळं त्याच्यामधले बहुसंख्य रुग्ण हे त्यांच्या प्लेटलेट्स किंवा त्यांचं शरीर त्यांचं आजाराचं गांभीर्य हे फारसं नाही आहे तरीसुद्धा ते भीतीपोटी ॲडमिट झालेले आहेत। त्याच्यामुळं ज्यांना खरोखरच ॲडमिशनची गरज आहे आणि ज्यांना प्लेटलेट देण्याची गरज आहे त्या दोघाही रुग्णांपुढं प्रश्न निर्माण झालेला आहे की भयभीत झालेले रुग्ण ॲडमिट झाल्यामुळं हॉस्पिटलच्या कॉट्स भरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जागा नाही आहे आणि कारण नसताना ज्या रुग्णांना प्लेटलेट दिल्या जातात त्याच्यामुळे प्लेटलेट्स आणि रक्ताचं प्रमाण रक्ताचा पुरवठाही कमी होतो आहे आणि त्यामुळे ज्यांना खरोखरच प्लेटलेट्सची गरज भासू शकते अशा लोकांना प्लेटलेट्स मिळायला त्रास होतो आहे। तर सांगायचा मुद्दा असा की आपण यासाठी भयभीत होऊ नका, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आपल्या प्लेटलेट्सवर आणि बाकीच्या इतर शरीरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्याप्रमाणेच उपचार घ्या। डेंग्यूचा आजार फारशी औषधं न घेता घरी औषध पाणी करून व्यवस्थित खाणंपिणं ठेवून विश्रांती घेऊन बरा होऊ शकतो। जर प्लेटलेट्स कमी झाल्या किंवा शरीरामध्ये इतर काही त्रास निर्माण झाले तरच ॲडमिट होण्याची गरज असते। डेंग्यूचे साधारण लक्षणं काय काय? डेंग्यूचे मुख्य लक्षणं म्हणजे खूप ताप येतो, ताप येण्यापूर्वी थंडी वजन येते, ही थंडी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि मनुष्य कुडकुडत असतो। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे हाडं विशेषतः हातपाय खूप दुखतात। डेंग्यूला पूर्वी बोन ब्रेकिंग फीवर असंही म्हणायचं, इतकी हाडं दुखतात की आपले हाडं मोडतायत का असं वाटतं। काही व्यक्तींना डेंग्यू थोडासा वाढल्यानंतर अंगावर पांढरी लालसर रॅश येते, विशेषतः जे गौरवर्णीय आहेत किंवा ज्यांची त्वचा नाजूक आहे अशांमध्ये हे नक्कीच रॅश दिसते। आणि ज्यावेळेला डेंग्यूचं प्रमाण खूप वाढतं त्यावेळेला किंवा एक हिमरेजिक डेंग्यू नावाचा जो प्रकार असतो यामध्ये नाकातून रक्तस्राव होऊ शकतो, खोकल्यामधून रक्त पडू शकतं, लघवी आणि संडास वाटेही रक्त पडायला सुरुवात होते। तर ही साधारणतः डेंग्यूची लक्षणं आहेत। परंतु तसं आपण पाहिलं तर हा एक प्रकारचा विषाणूजन्य आजार आहे, त्याच्यामुळे इतर विषाणूजन्य आजारांसारखेच याची लक्षणं असतात, परंतु ही काही 3-4 लक्षणं आहेत, ही जरा वेगळ्या प्रकारची आणि जास्ती त्रासदायक असतात। झिका हा जो आजार आहे हा सुद्धा डासांपासूनच होतो,
डासांच्या चाव्यातूनच पसरतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेंग्यूचा जो डास आहे तोच डास झिकामुळे, त्या डासामुळे झिकाही होतात, म्हणजे झिकाचे जे विषाणू आहेत ते पसरवण्यासाठी हाच डेंग्यूचाच डास जो आहे त्याच्यामुळेच ते त्याच्याच चाव्यामुळे पसरतात. आणि त्यासाठी त्याची जी प्रतिबंधक उपाय करायला पाहिजेत ते डेंग्यूसारखेच आहेत. यामध्ये स्वच्छ ठिकाणचं पाणी आपण साठवून दिलं नाही पाहिजे. विशेषतः घरांमध्ये कुंड्यांमध्ये जे पाणी साचतं ते आपण साठवून दिलं नाही पाहिजे. घराची काही पन्हाळी असतात काही ठिकाणी, काही घरावर टेरेस असते त्याच्यावर काही सामान टाकलेलं असतं, किंवा काही ठिकाणी खड्डे असतात आपल्या घराच्या आजूबाजूला, काही अशी जागा असते की जिथं थोडं पाणी साचून राहतं, किंवा काही टायर किंवा असे काही जुन्या गोष्टी टाकलेल्या असतात त्याच्यामध्ये पाणी साचलं जातं. तर हे पाणी साठवून देऊ नका. इवन घरामध्ये फुलदाण्या आणि हे असतात त्याच्यामध्येही काळजी घ्यावी. आणि आपल्या घरातलं फ्रीज, रेफ्रिजरेटर, त्याच्याखाली जे पाणी असतं त्याच्यामध्येही डेंग्यूच्या डासांची आणि त्याचबरोबर झिकाच्या डासांची पैदास वाढू शकते. एअर कंडिशनर जे असतात त्याच्यातल्या पाण्यातही हा डास वाढू शकतो. त्याच्यामुळं डेंग्यूची काळजी आणि झिकाची काळजी एकाच पद्धतीने घेता येतं. दोन्ही डास हे एकाच प्रकारच्या डास, दोन्ही आजार हे एकाच प्रकारच्या डासामुळं पसरतात आणि त्याच्यामुळं ही दोन्हीसाठीची काळजी एकच आहे.